नमस्कार शिवनीती अकॅडमीमधून आपण दररोज मॅथ्स ट्रिक्स शिकत असताना आज पाहणार आहोत ट्रिक्स क्रमांक फिफ्टी दशांश अपूर्णांकाचे प्रकार हे प्रकार समजून घेण्यापूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा व नवीन ट्रिक्स दररोज एक शिकण्यासाठी तयार राहा चला तर मग पाहूया दशांश अपूर्णांकाचे प्रकार दशांश अपूर्णांक म्हणजे काय अगोदर समजून घेऊया ज्या पूर्णांकात छेद हा दहा किंवा दहाच्या पटीत असतो त्यास दशांश अपूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ तीन छेद दहा बरोबर शून्य चिन्ह तीन चार छेद शंभर म्हणजेच शून्य चिन्ह शून्य चार आठ छेद एक हजार म्हणजेच शून्य दशमशून्य शून्य शून्य आठ यानंतर दशांश पूर्णांकाचे काही गुणधर्माचे नियम आपण पाहूया नियम क्रमांक एक दशांश पूर्णांकात उजवीकडे शेवटी कितीही शून्य मांडले तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही उदाहरणार्थ शून्य दशांश चिन्ह तीन शून्य दशांश चिन्ह तीस शून्य दशांश चिन्ह तीनशे या तिन्ही दशांश पूर्णांकाची किंमत सारखीच आहे नियम क्रमांक दोन चिन्हाच्या डावीकडील संख्या हा पूर्णांक असून उजवीकडील संख्या या अपूर्णांक असतात उदाहरणार्थ अकरा चिन्ह तीन दोन ह्या अपूर्णांकात अकरा हा पूर्णांक असून दशांश चिन्ह बत्तीस ही पूर्णांक आहेत नियम क्रमांक तीन कोणत्याही दशांश स्थळापासून जसजसे डावीकडे म्हणजेच दशांश चिन्हाकडे जावे तसतशी अंकाची किंमत दहा पटीने वाढत जाते उदाहरणार्थ शून्य चिन्ह शून्य चार या दशांश पूर्णांकातील चार हा अंक डावीकडे सरकविल्यास शून्य दशांश चिन्ह चार हा दशांश पूर्णांक तयार होतो म्हणजेच या पूर्णांकाची किंमत शून्य चिन्ह शून्य चारपेक्षा दहा पटीने जास्त आहे नियम क्रमांक चार दशांश चिन्हापासून जसजसे डावीकडे जावे तस तसे अंकाची किंमत दहाव्या हिश्याने कमी होत जाते उदाहरणार्थ शून्य दशांश चिन्ह दोन मधील दोन हा अंक उजवीकडे सरकविल्यास म्हणजेच शून्य दशांश चिन्ह शून्य दोन हा अंक दशांश अपूर्णांक तयार होतो हा मूळ संख्येपेक्षा दहाव्या हिशाने कमी आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वाजाबाकी करताना दोन संख्यातील दशांश चिन्ह एकाखाली एक येतील असे बघावे त्यानंतर शून्याचा उपयोगाने दोन्ही संख्यातील दशांश स्थळे समान करून घ्यावीत आणि नंतरच बेरीज किंवा वाजाबाकी करावी उदाहरणार्थ तीन चिन्ह दोन चार अधिक दोन चिन्ह एक हे उदाहरण बेरीज करताना तीन दशांशचिन्ह दोन चार खाली दशांशचिन्हाखाली चिन्ह येईल अशा पद्धतीने मांडून त्यांची बेरीज करावी व बेरीज झाल्या येईल पाच चिन्ह तीन चार दुसरे उदाहरण तीन दशांशचिन्ह दोन चार मधून दोन चिन्ह एक वाजा करताना देखील दशांश दशांशचिन्ह खालीच दशांशचिन्ह येईल अशा पद्धतीने मांडणी करून उत्तर येईल एक दशांशचिन्ह एक चार नियम सहावा दशांश पूर्णांकाचा गुणाकार करताना नेहमीप्रमाणे गुणाकार करून गुण्य व गुणक यामध्ये असणाऱ्या दशांश स्थळांच्या संख्ये इतकी स्थळे गुणाकारात उजवीकडे मोजून चिन्ह द्यावे उदाहरणार्थ एक दशांशचिन्ह दोन गुणले एक दशांशचिन्ह चार यांचा गुणाकार केला असता एकशे अडुसष्ट येतो व दशांशचिन्हाच्या पुढे दोन स्थळे असल्याने दोन स्थळा पूर्वी आपण चिन्ह देतो म्हणजेच एक नंतर एक दशांशचिन्ह अडुसष्ट हे उत्तर येईल नियम क्रमांक सात दशांश अपूर्णांक संख्येस दहाणे गुणल्यास संख्येमधील चिन्हाचे स्थान एक अंक उजवीकडे सरकते उदाहरणार्थ एक चिन्ह दोन चार आणि गुणले दहा तर याचे उत्तर येईल बारा दशांश चिन्ह चार नियम क्रमांक आठ दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना भाजक पूर्ण अंक करून घेण्यासाठी दहा शंभर हजार दहा हजार अशा दहाच्या पटीतील यापैकी ज्या संख्येने गुणावे लागेल त्याच संख्येने भाज्यालाही गुणावे व नंतर भागाकार करावा उदाहरणार्थ एक दशांशून्य अडुसष्ट भागिले एक दशांशून्य दोन यांचा भागाकार करून उत्तर येईल आपले एक दशांश चार नियम क्रमांक नऊ वरील दशांश अपूर्णांक संख्येस दहाने भागल्यास संख्येतील चिन्ह स्थान एक अंक डावीकडे सरकते उदाहरणार्थ एक दशांशचिन्ह अडुसष्टला दहाने भागल्यास आपले उत्तर शून्य दशांशचिन्ह एक सहा आठ एकशे अडुसष्ट येते आवर्ती अपूर्णांक दशांश अपूर्णांकाचे प्रकार पाहताना एक नंबरचा आवर्ती दशांश अपूर्णांक दोन शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक आणि खंडित आवर्ती दशांश दशांशपूर्ण खंडित अनावर्ती दशांश अपूर्णांक त्यातील पहिला प्रकार आवर्ती दशांश अपूर्णांक आपण पाहूया रिकरिंग फॅक्शन यामध्ये नियम क्रमांक पहिला दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यास आवर्ती दशांश पूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ दोन दशांश चिन्ह तीन 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 या ठिकाणी एकाच अंकाची पुनरावृत्ती होत आहे तसेच एक चिन्ह चार पाच चार पाच म्हणजेच या उदाहरणात एकाच गटाची पुनरावृत्ती होत आहे यासाठी उदाहरण दोन चिन्ह तीन 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 या एकाच अंकाची पुनरावृत्ती होत असताना वरील उदाहरणात अपूर्णांकाला शॉर्टमध्ये लिहिताना एकाच अंकाची पुनरावृत्ती होत असल्याने तो एकदाच लिहून त्याच्या डोक्यावर टिंब डॉट देतात म्हणजेच उदाहरणार्थ दोन दशांचिन्ह तीन आणि तीनच्या डोक्यावरती टिंब दिला जातो नियम क्रमांक एकमधील एक, एक दशांशचिन्ह चार पाच चार पाच म्हणजेच एकाच गटाची पुनरावृत्ती होत आहे वरील उदाहरणात अपूर्णांकाला शॉर्टमध्ये लिहिताना एकाच गटाची पुनरावृत्ती होत असल्याने तो गट एकदाच लिहून त्या पुनरावृत्ती होणाऱ्या अंकाच्या डोक्यावर रेष देतात उदाहरणार्थ एक दशांश चिन्ह चार पाच म्हणजेच चार पाच हा गट वारंवार येत असल्याने चार पाचच्या डोक्यावरती रेश दिली जाते यानंतर दशांश अपूर्णांकाचा प्रकार दुसरा आवर् शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक प्युअर रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन यासाठीचा नियम पाहूया जेव्हा दशांश अपूर्णांकात संख्या पुन्हा पुन्हा येते किंवा एकच गट पुन्हा पुन्हा येतो त्यास शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ दोन दशांशचिन्ह सहा 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 म्हणजे एकच गट सहा हा अंक वारंवार आल्याने त्याची मांडणी करताना दोन दशांचिन्ह सहा आणि सहाच्या डोक्यावरती टिंब दिले जाते त्यानंतर एक दशांशचिन्ह पाच सात पाच सात या उदाहरणात काही संख्या वारंवार येत आहेत त्याची मांडणी करताना एक दशांश चिन्ह पाच सात म्हणजेच पाच सात हा अंक वारंवार येत आहे म्हणून पाच सातच्या डोक्यावरती रेश मारली जाते प्रकार तिसरा मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक मिक्स्ड रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन नियम जेव्हा दशांश अपूर्णांकाच्या सुरुवातीला पुनरावृत्ती नसते परंतु नंतर अंकाची किंवा गटाची पुनरावृत्ती सुरू होते त्यास मिश्र आवृत्ती आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात याचे उदाहरण दोन दशांश चिन्ह चार तीन दोन सहा 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 असे येत असल्यास यामध्ये मांडणी करताना दोन दशांश चिन्ह चार तीन दोन सहा हा अंक वारंवार येत आहे म्हणून फक्त सहाच्या डोक्यावरती टिंब दिला जातो त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण तीन चिन्ह पाच दोन एक चार पाच दोन चार पाच दोन चार पाच दोन या उदाहरणात चार पाच दोन हा अंक वारंवार येत आहे म्हणून याची मांडणी करताना तीन दशांश चिन्ह पाच दोन एक चार पाच दोन म्हणजेच चार पाच दोन हा अंक वारंवार येत आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती चार, चार पाच दोन वरती डोक्यावर रेष दिली जाते चौथा प्रकार खंडित अनावरती दशांश अपूर्णांक नियम जेव्हा आपण अंशाला छेदाने भागतो तेव्हा दशांश अपूर्णांकानंतर काही अंक येऊन बाकी शून्य उरते तेव्हा त्यास ते खंडित किंवा अनावर्ती अपूर्णांक असे म्हणतात याचे उदाहरण आपण पाहूया उदाहरणार्थ बारा भागिले पाच हे उदाहरण सोडवताना बाराला आपण पाचने भागणार आहोत या ठिकाणी एकला भाग जात नाही पाचने म्हणून शून्याचा भाग दिला जातो व एकमधून शून्य वजा केले जाते वजाबाकी एक उरते त्यानंतर आपण दोन घेतो खाली म्हणजेच बारा होतात बारा झाल्यानंतर दोनचा भाग बसतो म्हणून पाच दोन्ही दहा दहा वजा केले असता बाकी उरते दोन आता दोनला पाचने भाग जात नाही परंतु पुढे दशांश पूर्णांकात भागाकार काढण्यासाठी आपण दोनच्या पुढे शून्य घेतो म्हणजेच वीस संख्या तयार होते व चिन्हाची खून करतो भागाकाराच्या ठिकाणी आणि तयार होणारे वीस या संख्येला चारचा भाग बसून चार पंचवीसचा त्या ठिकाणी वीसमधून वीस वजा करतो आणि वजाबाकी येते आपले शून्य म्हणजेच या ठिकाणी बाराला पाचने भागले असता एकूण उत्तर आले दोन दशांशचन्न चार म्हणून या उदाहरणात बाकी शून्य आली म्हणून बारा भागिले पाच हा खंडित अनावर्ती दशांश पूर्णांक आहे असं आपण म्हणतो या ठिकाणी अशा पद्धतीने आपण शिवणीती अकॅडमीमधून नवोदय व शिष्यवृत्ती आणि मॅथ्स ट्रिक्स हा भाग शिकत आहोत त्यासाठी आपण या शिवणीती या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून